शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 20 ऑगस्ट 2024 पासून तिरुळा तहसील कार्यालयासमोर साखळी आपोषण सुरू आहे. शेतकरी नेते नितेश खोब्रागडे यांनी हा आमरण उपोषण सुरू केलं आहे. धानाला 8,000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची जाहीर घोषणा सरकारने करावी व धान्य खरेदी केंद्र दिवाळी आधी सुरू करा. शेतकऱ्यांना पेरणी रोहणी व धान्य कापणीसाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत एकरी 15,000 रुपये मजुरीसाठी देण्यात यावे. शेतकरी व शेतमजुरांच्या मुलाला पहिल्या वर्गापासून सैनिकी व जवाहर नवोदय संस्थेत तसेच शिक्षण संस्थेत अशिक्षण तसेच शासकीय नोकरी करता अर्ज करण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून नोकरीत 20% आरक्षण देण्यात यावे. यासह विविध शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन नितेश खोब्रागडे यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.